मित्रो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आलेला आहे. ऑनलाईन अर्ज अजून सुद्धा आलेला नाही, पण आपण ऑफलाईन अर्ज भरून ठेवायचा आहे आणि हा सुद्धा अर्ज आपण अंगणवाडी जमा करू शकता. पहा कशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज, महिलेचे संपूर्ण नाव यामध्ये आपल्याला नमूद करायचं आहे. ज्यांना महिना 1500 रुपये अनुदान हवं आहे त्यांना. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय आहे ते इथे नमूद करा. लग्नानंतरचे नाव इथे नमूद करायचे आहे. आता जन्मदिनांक इथे पहा. पहिला दिनांक, त्यानंतर महिना, त्यानंतर वर्ष इथे नमूद करायचं आहे. अर्जदार महिला आहे तिचा आता पत्ता लिहायचा आहे. राहण्याचे ठिकाण इथे लिहायचं आहे. आता जन्माचे ठिकाण दुसरीकडचं असतं, त्यामुळे जिल्हा, गाव, ग्रामपंचायत आणि पिनकोड हा जन्माचं ठिकाण त्या महिलेचं लिहायचं आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक त्यांचा आहे तो इथे नमूद करा. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, होय किंवा नाही. जर तुम्ही लाभ घेत असाल तर होय, म्हणजे तुम्हाला किती रुपये मिळतंय पेन्शन ती इथे लिहायची आहे. उदाहरणार्थ 1000, 1500 जे काही आहे ते लिहायचं आहे. जर 1500 किंवा त्यापेक्षा जास्त भेटत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पहा, इथे जर तुम्हाला लाभच भेटत नसेल तर इथे नाही होयवरती खोडायचं, म्हणजे तुम्हाला लाभ भेटत नाही आणि इथे डॅश येणार आहे. अशा पद्धतीने 7 नंबरचा ऑप्शन. आता वैवाहिक स्थिती यामध्ये पहा, तुम्हाला 5 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. यापैकी 5 ऑप्शन तुमचे आहेत तेच निवडायचे आहे. विवाहित असल्यास विवाहित लिहा, घटस्फोटीत असल्यास घटस्फोटीत, विधवा असल्यास विधवा, परितत्या असल्यास परितत्या आणि निराधार असल्यास निराधार इथे लिहायचं आहे. त्यानंतर पहा, अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील. आता बँकेचं पूर्ण नाव लिहा तुमच्या. त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव, म्हणजे त्या महिलेचे नाव जे काही आहे ते लिहा. बँक खाते क्रमांक, IFSC कोड इतकं नमूद करा. त्यानंतर पहा, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का, असल्यास होयवरती टीक असली पाहिजे, त्यामुळे नाही खोडावं लागेल. त्यानंतर पहा, नारी शक्ती प्रकार. आता नारी शक्ती प्रकार इथे आहे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, परिवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला. तर पहा, यापैकी आपल्याला जिथे तुम्ही फॉर्म जमा करणार आहात तिथे टिकमार्क करा. त्यानंतर पहा, खालील सर्व कागदपत्राच्या प्रती सादर अपलोड करण्यात यावी. म्हणजे आता ह्या सादर तुम्ही करायचे आहेत अपलोड, या वरीलपैकी ज्या ठिकाणी तुम्ही देणार आहात ते अपलोड करतील, किंवा तुम्ही ऑनलाईन वेबसाईट सुरू झाल्यानंतर कसं भरायचं ते सुद्धा मी सांगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कागदपत्रांच्या प्रती पहा, आधार कार्ड. आता आदिवास म्हणजे डोमेसाईल प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र असं देण्यात आलेलं आहे. तर पाहूया, अपलोड करते वेळी जन्म प्रमाणपत्र देऊ शकता किंवा आदिवास प्रमाणपत्र इथे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे तहसीलदार यांचं उत्पन्न प्रमाणपत्र 2.5 लाखापर्यंतचे. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हे सुद्धा कसे भेटणार ते सुद्धा मी सांगणार आहे. बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो, इतकी 6 कागदपत्रं तुम्हाला अपलोड करण्यासाठी ठेवायची आहेत. त्यानंतर आता पहा, अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रात जमा करण्यात यावा. तर कुठे जमा करायचं आहे, अंगणवाडी केंद्रात, इथे स्पष्ट देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा, अर्जदाराचे हमीपत्र, इथे हमीपत्र आहे ते कसे आहे ते पाहू शकता. मी घोषित करते की बरोबर अशी खून करायची आहे. पहा, अशा पद्धतीने बॉक्समध्ये बरोबर अशी टिकमार्क करा. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर करता नाही. ज्या काही तुम्हाला अटी घातलेल्या आहेत त्या तुम्हाला इथे मान्य करणं गरजेचं आहे. ह्या तुम्हाला वाचून घ्या आणि इथे पहा मान्य करायचे आहेत. मान्य केल्यानंतर पहा, मी वरीलप्रमाणे घोषित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यात, आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा 1-time OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार EKYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे सहमती द्यायचं आहे अटी शर्तीचं आणि ते अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे. त्यानंतर पहा, नोट आहे, उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्र करण्याकरिता आहे.
पहा ऑनलाईन अर्ज ज्या वेळेला दाखल करणार आहोत त्यावेळेला ही माहिती गरजेची आहे, त्यामुळे तुम्ही हा फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट देतोय तिथे जाऊन डाउनलोड करा आणि ही माहिती तुमची गोळा करून ठेवा। त्यानंतर पहा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, तसेच SMS व्हॉट्सअप द्वारे सुद्धा पाठवण्यात येईल। म्हणजे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला ही पावती खालची जी आहे ती मिळेल, तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे हा फॉर्म भरून अंगणवाडी केंद्रात जमा करायचा आहे, किंवा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता, अजूनही लिंक आलेली नाही, त्यामुळे हा फॉर्म भरून ठेवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती, आता ही पावती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे। सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक, इथे तुम्हाला नोंदणी क्रमांक दिला जाईल। अर्ज स्वीकारण्याची साई, अंगणवाडी सेविका कुणा ज्या ठिकाणी जमा करणार आहात त्या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची सही, आणि ही तुम्हाला पावती देतील ज्यावेळी ऑनलाईन अर्ज क्रमांक प्रविष्ट होईल त्यावेळी। अशा पद्धतीने मित्रो तुम्हाला हा फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करा, प्रिंट काढून ठेवू शकता। ही कागदपत्र तुम्हाला जमा करायची आहेत, या कागदपत्रामध्ये ऑप्शन आहेत 6, 6 च्या 6 तुम्हाला कागदपत्र देणं बंधनकारक आहे। अशा पद्धतीने तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना महिना 1500 रुपये मिळवण्यासाठी हा फॉर्म डाउनलोड करून ठेवा। ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होईल याची माहिती आपल्या चॅनलवरती देण्यात येईल। चॅनलवरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। तुमच्या काही अडचणी असतील कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओन। डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप चॅनल दिलेला आहे, तिथे जाऊन फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला तिथेसुद्धा अपडेट भेटून जाईल। धन्यवाद।